नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण दरवेळीप्रमाणे खूप महत्त्वाचे आय एम पी प्रश्न, त्यासोबतच जी के असेल आणि चालू घडामोडी विज्ञान असे संपूर्ण प्रश्न महत्त्वाचे बघणार आहोत। सर्वच प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, एकही प्रश्न सोडायचा नाही आहे। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत तर त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपण येणाऱ्या काळात असेच या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर बनवणार आहोत, तर ते तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला बघा, जनहिताय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी बिहार। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, इंटरल्युकिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए कॅन्सर। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कुकडी योजनेचा फायदा डॅशच्या 2 राज्यांना होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए पुणे व अहमदनगर। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघांच्या जगातील आनंदी देशाच्या अहवालात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी डेन्मार्क। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन किती तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 1 ऑक्टोंबर। प्रश्न क्रमांक सहावा बघा, डॅशडॅश हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए रॉबर्ट ओवेन। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक सातवा बघा, आफ्रिका खंडात किती टक्के उत्पादन जगातील हिऱ्याच्या एकूण उत्पादनापैकी होते? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 51.4%। प्रश्न क्रमांक आठवा बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी HG पारा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? आणि हा प्रश्न आपण परवाच्या वेळेत बघितला टाकलेला आहे, आणि याचं उत्तर काय करायचं मला सर्वांनी कमेंट करून लगेच सांगायचं आहे। काय कमेंट करून लगेच सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक दहावा बघा, गोदावरी नदीवर जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी जपान। प्रश्न क्रमांक अकरावा बघा, महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए 48, 19। प्रश्न क्रमांक 12वा, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आपण असेच फ्रीमध्ये संपूर्ण आय एम पी प्रश्न असेल, त्याचप्रमाणे क्वेश्चन पेपर आणि गणित मॅथ बुद्धिमत्ता असेल असे सर्व लेक्चर आपण फ्रीमध्ये आणत असतो। तर येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। प्रश्न क्रमांक 12वा बघा, कोणता देश ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी स्वित्झर्लँड। क्रमांक 13वा बघा, सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी देवनागरी। प्रश्न क्रमांक 14वा बघा, कॅसिट्राइट या धातुकापासून कोणता धातू मिळवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी कथील। प्रश्न क्रमांक 15वा बघा, कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा मसूर पुरवठादार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए कॅनडा। पुढचा प्रश्न बघा, ब्रिक्स संघटनेमध्ये किती नवीन देशाचा समावेश करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए 6। प्रश्न क्रमांक 17वा बघा, महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी नागपूर।
प्रश्न क्रमांक 18 बघा. निगोज अहमदनगर येथील डॅश डॅश नदीच्या पात्रात रांजण खळगे मोठ्या प्रमाणात आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कुकडी. प्रश्न क्रमांक 19 बघा. देशातील पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लेह. प्रश्न क्रमांक 20 बघा. खालीलपैकी कोणता घटक ओझोन वायूस हानिकारक आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्लोरोफ्लोरोकार्बन. प्रश्न क्रमांक 21 बघा. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 22 बघा. मुंबई प्रवेशद्वार आणि मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलबंद्या करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आशिष कुमार सिंग सिंह समिती. प्रश्न क्रमांक 23 बघा. किती स्टार्टअपची नोंदणी भारताच्या अंतराळ क्षेत्रात झाली आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 140. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24 INS शिखरा हे नौदल तळ खालीलपैकी कोठे आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न. पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केला नाही आहे, तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचं आहे, तेव्हाच आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. तर त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी फॉर्म टाकला आहे तर या ठिकाणी मला लगेच आत्ताच्या आता कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यापार दुप्पट करण्याचा निर्णय भारत आणि ग्रीस यांनी घेतला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2030. प्रश्न क्रमांक 26 बघा. खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा सदस्य नाही. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 27 बघा. पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्याचा कायदा करणारे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान. प्रश्न क्रमांक 28 बघा. देशातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कोठे उभारण्याचे आयोजित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी. प्रश्न क्रमांक 29 बघा. न्यू मूर हे बेट हे खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील विवाद विषय गणला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत बांगलादेश. प्रश्न क्रमांक 30 बघा. जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा. दुधाच्या पिशव्या तसेच पॅकिंगच्या पिशव्या बनवण्यासाठी कोणते प्लास्टिक वापरले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पॉलीइथिनील. काय पॉलीइथिनील. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 32 कितव्या घटना दुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या 22 झाली आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 92वी. प्रश्न क्रमांक 33 बघा. सर्वाधिक FDIचे प्रस्ताव आलेले राज्य RBIच्या अहवालानुसार कोणते. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 34 बघा. खाली दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी कोणती बघा. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रिहांद प्रकल्प मध्य प्रदेश ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा. मिशन इंद्रधनुष ही योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आरोग्य. प्रश्न क्रमांक 36 बघा. पर्यटन क्षेत्राचा राज्याच्या सकल मूल्यवर्धनात किती वाटा आहे.
ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 3%. प्रश्न क्रमांक 37, राष्ट्रीय आयुष मिशनमध्ये कोणती उपचार पद्धती समाविष्ट नाही? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ॲलोपॅथी. प्रश्न क्रमांक 38 बघा, केंद्रांनी 22 भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारतवाणी. प्रश्न क्रमांक 39 बघा, शरीराच्या कोणत्या भागात पित्त किंवा पित्तरस तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यकृत. प्रश्न क्रमांक 40 बघा, आंध्राची नवीन राजधानी अमरावती डायजेस नदीच्या तीरावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कृष्णा. प्रश्न क्रमांक 41 बघा, कोणत्या देशाने राज्यातील वार्सोवा विरार सांगली सेतूला अर्थसहकार्य करण्याचे जाहीर केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जपान. प्रश्न क्रमांक 42 बघा, नम्मा मेट्रो हा कुठल्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 43 बघा, वाशिम जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर जाणार नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वाशिम. प्रश्न क्रमांक 44 बघा, धोलपूर जिल्ह्यातील देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यात असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे. शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर सर्वांना मी कळकळीची आणि मनापासून विनंती करतो आहे की प्लीज आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो. गरजवंत अभ्यास हुशार विद्यार्थ्यांसाठी आपण असेच लेक्चर अगदी मोफतपणे आणत असतो. त्यामुळे काय करायचं आहे, असेच व्हिडिओ येणाऱ्या काळात बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला भेटत राहील. सोबतच या ठिकाणी खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, तर प्लीज व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करत जा, व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहात ते या ठिकाणी मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 45, रेडिओ टी व्ही टेलिफोन यांचे कॅबिनेट बनवण्यासाठी डॅश हे प्लॅस्टिक वापरले जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बँके लाईट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 47 बघा, महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हाभर ई फेरफार पूर्ण जिल्ह्यामध्ये ई फेरफार सुरू करणारा पहिला जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकोला. प्रश्न क्रमांक 48, भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 4 सीमा संलग्न आहेत. प्रश्न क्रमांक 49, देशातील सर्वाधिक कीटकनाशकांच्या वापरात कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 50 बघा, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए झेलम.